नमस्कार मित्रांनो, मी पियुष चौधरी. आम्ही आमच्या मैत्री सेवा फाउंडेशनतर्फे 7 दिवसाच्या निसर्ग सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. आजकाल मानवावर ज्या नैसर्गिक आपदांचं संकट ओढवत चाललेलं आहे, याचं एक खूप मोठं कारण म्हणजे निसर्गाचा मानवाशी जो समतोल आहे तो ढासळत चाललेला आहे. तो समतोल ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपली वैयक्तिक जबाबदारी व कर्तव्य समजून वृक्षांचे रोपण केले पाहिजे. प्रत्येकाच्या मनात पण असतं की वृक्षारोपण करायचं आहे, पण काही कारण असतं त्याच्याने केलं जात नाही किंवा काही बाबींचा त्याला अडथळा मिळतो. त्यामुळे गव्हर्नमेंटची जी शासनाची फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी संकल्पना आहे, ते दरवर्षी खूप सारे रोप बनवतात आणि ते शासकीय दरात खूप अत्यल्प दरात लोकांपर्यंत पोहोचवतात. काही कारण असतो लोक तिथं पोहोचू शकत नाही. तर जे वृक्षप्रेमी आहेत, ज्यांना झाडं लावायची आवड आहे, अशा लोकांसाठी आम्ही हा इथं निसर्ग सप्ताह राबवतो आहे, जो 1 जुलैपासून सुरुवात झालेली आहे त्याची आणि 7 जुलैपर्यंत असणार आहे. यात आम्ही गव्हर्नमेंट नर्सरीहून झाडं आणतो आहे 10 रुपये झाडप्रमाणे. इथं आम्ही सर्वांना ती झाडं उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यांच्याकडे एक प्रतिज्ञापत्र आणि फॉर्म पण भरला जातो आहे, जेणेकरून प्रत्येकाने हे झाड फक्त घ्यायचं आहे म्हणून नाही घ्यायचं, तर ती जबाबदारी म्हणून घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे एक प्रतिज्ञापत्र लिहून घेतो आहे. त्या प्रतिज्ञापत्रात प्रत्येकजण असं लिहून देत आहे आम्हाला की आम्ही या झाडांचं रोपण करू आणि त्यांची परिवारातील एका सदस्याप्रमाणे काळजी घेऊ. अशाप्रमाणे आमचा संकल्प, आम्ही 7 दिवसाचा संकल्प राबवतो आहे. 1 जुलै ते 7 जुलै या 7 दिवसात हा सप्ताह सुरू असणार आहे. यात आमच्याकडे लिंबाची, जांभूळची, आवड्याची, गुलमोहरची आणि बांबूची आणि बऱ्याच प्रकारची झाडं आहेत जी अत्यल्प पाण्यात वाढतात आणि त्यांच्यापासून खूप सारा ऑक्सिजन मिळतो आणि सावलीसुद्धा मिळतो. अशा प्रकारे जो निसर्गाचा जो समतोल राखण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि सुरुवातीपासूनच आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे जनतेचा. जवळपास आज 3रा दिवस आहे. दर दिवशी आमची जवळपास 200 झाडांची विक्री होते. जवळपास 200 झाडं दररोज जात आहेत. आज 3रा दिवस आहे. जवळपास आमचं 600 झाडांचं जे आमचं टार्गेट आहे ते आज आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि येत्या 7 दिवसात 1.5 ते 2 हजार झाडं विक्री करून ते लोक त्याची जबाबदारी घेतील याची आम्हाला खात्री आहे. आम्ही आपणही आवाहन करतो की ज्यांना खरंच झाडांची आवड असेल तरी प्रत्येकाने आपलं कर्तव्य समजून की आमच्या स्टॉलवरून एक झाड घेऊन जायचं आहे आणि त्या झाडाची काळजी घ्यायची आहे. जर हे कोणताही व्यक्ती जर आमच्या स्टॉलवरून घेऊन 5 झाडं घेऊन जाऊन त्याची 1 वर्षापर्यंत काळजी घेणार आहे, तर त्याला 1 वर्षानंतर आमच्या मैत्री फाउंडेशनतर्फे निसर्गमित्र हा पुरस्कार आम्ही देऊन त्याचा विशेष सन्मान करणार आहोत.